संकट चतुर्थी निमित्त गैस न पेटवता फक्त चम्मच चसायाने छान डेकोरेशन करता येते। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस, मी जाड आणि बारीक दोन्ही घेतला आहे, आणि मिल्क पावडर घेतला आहे अर्धी वाटी, खोबरं किस 250 ग्रॅम, मिल्क पावडर 125 ग्रॅम, आणि त्यामध्ये टाकायसाठी घेतली आहे साखर 1/3 बाउल, ग्रॅम मी घेतला तर 85 ग्रॅम, आणि मलाई घेतली आहे 2 चम्मच, आणि खायचे कलर घेतलेले आहे, फूड कलर आहे, पावडर कलर आहे हिरवा, आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे, आणि थोडंसं तूप घेतलं आहे जर लागलं तर घ्यायचं आहे, आणि मोदकासाठी घेतला आहे 6 चा मोदकाचा जो मार्केटमध्ये मिळतो, आणि ब्रश आणि उदबत्तीच्या काड्या घेतल्या, आणि साखरेमध्ये विलायची टाकून घेतलेली आहे। आता जे खोबरं किस आहे ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे, माझ्याकडे पूर्ण बारीक खोबरं किस नव्हतं म्हणून मी थोडं मिक्स घेतलं आहे, आणि मिल्क पावडर घेतलेलं आहे 125 ग्रॅम वाटीनी अर्ध वाटी, मिठी साखर आहे 85 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी, आणि त्यातच विलायची टाकून घेतली आहे, बघा मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे हे बघा, आणि यानंतर आता यामध्ये टाकायची आहे दुधावरची साय मलाई मोठ्या चम्मचनी 1 ते 1.5 चम्मच टाकून घ्यायची आहे अंदाजाने बघा, आणि आता मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला हाताने छान चुरून घ्यायचं आहे, याला काही लावायचं नाही आहे, फक्त आणि फक्त मिक्सरच्या पॉटमध्येच फिरून घ्यायचं आहे, गॅसची पण गरज नाही आहे, बघा इन्स्टंट मोदक मिश्रण तयार झालेलं आहे। आणि आता तुम्ही याला कसंही डेकोरेट करू शकता जसं वाटेल तसे, हाताने छान असा गोळा करून घ्यायचा आहे, आणि आता मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आता हे भरून घ्यायचं आहे, थोडं थोडं छान दाबून भरायचं आहे म्हणजे जे आकार आहे मोदकाचा तो छान कोरीव येईल, आणि जर थोडं वाटलं तर परत भरायचं आहे, आणि लेवल एकसारखी करायची आहे, भरताना एकदम पॅक भरायचं आहे, छान दाबून दाबून भरलं की छान मोदक तयार होईल हे बघा, किती सुंदर छान रेखीव झालेला आहे, एक एक पाकळी अशी छान दिसली पाहिजे, फक्त भरतानाच छान दाबून भरलं की छान मोदक तयार होईल, आणि अशा प्रकारे सर्व मोदक करून घेते आहे। मलाई टाकल्यामुळे ॲटोमॅटिकच त्याला तूप सुटलेलं आहे, त्यामुळे वेगळं तूप लावायची गरज नाही आहे, साच्याला व्यवस्थित तसं बॅटर झालेलं आहे, मिश्रण छान झालेलं आहे, एकदम आसाट पण नको, बघा थोडं वाटलं तरच भरायचं आहे, पहिले दोन्ही साईडनी भरून नंतर पॅक करायचं आहे की त्यामुळे मोदक छान हे बघा एकदम कोरी होईल, एक एक कळी अशी छान दिसते, भरतानाच व्यवस्थित भरावं लागते हे बघा, किती सुंदरसे मोदक तयार झालेले आहे, कोणालाही करता येईल अशी मोदकाची रेसिपी आहे, इन्स्टंट मोदक रेसिपी आहे, बघा एक एक करून सर्व तयार करून घेते, खूप छान रेखीव असे सुंदर झालेले आहे, यामध्ये तुम्ही कलर पण ॲड करू शकता, कुठलेही कलर टाकले तरी चालेल, पण मी आता याला थोडंसं डेकोरेट करते, फूड कलर घेतला आहे ऑरेंज कलरचा, आणि आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे, एकदम पाणी नाही टाकायचं कारण थोडंसं व्यवस्थित होणार नाही ते मिश्रण, आणि हिरवा कलर आहे त्यामध्ये पण पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि आता ब्रश घेतला एक, तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही उदबत्तीची काडी पण घेऊ शकता, आणि त्याच्याशी लाईन मारून घ्यायचे ब्रशनी, बघा मी पहिले मारून बघितली एक व्यवस्थित झाली आहे हे बघा, अशी एकदम मधोमध सरळ लाईन घ्यायची आहे, थोडी जाड येईल, आणि कलर जर थोडंसं पाता वाटत असेल तर तेवढा फूड कलर टाकून घ्यायचा आहे पावडर कलर,
लाइन छान डार्क येईल अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। खूप सुंदर दिसतात दिसायला आणि वेगळी अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा। तुम्हाला जर स्पर्धेमध्ये वगैरे भाग घ्यायचा असेल तर हे छान व्यवस्थित करता येईल अशी डिझाईन आहे, सोपी आहे। आणि आता मी चम्मच घेतला आहे बारीकवाला छोटासा आणि त्यांनी करून बघत आहे, त्यांनी छान जमत आहे ब्रशपेक्षा। ब्रशने थोडंसं जास्त मोठी दिसते त्यामुळे चम्मचने मी करून घेत आहे। हिरव्या कलरची लाईन आपण घेत आहे बघा, पटापट होत आहे, थोडंसा कलर इकडे तिकडे जातो पण दिसायला खूप सुंदर दिसते। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे, थोडा कलर घ्यायचा आहे चम्मचला लागून आणि कधी थोडं इकडे तिकडे पण जाते। आणि अशा प्रकारे सुंदर असे छान डिझाईन तयार झाली आहे मोदकाची बघा। खूप सुंदर आयडिया ही मोदकाचं डेकोरेशन करायची, कलरनी जास्त काही वेळ लागत नाही, पटापट होऊन जाते। आणि कोणीही करू शकते, छोट्या मुलांना पण सांगितलं तर करून घेतात। छानशी अशी डिझाईन तयार झाली आहे बघा, कलर पण खूप सुंदर दिसते। तुम्ही दुसरे कलर पण यूज करू शकता आवडेल त्या कलरमध्ये, आवडेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता। आणि असे पटापट असे छान तयार करून घ्यायचे आहे ना, सुंदर अशी डिझाईन मोदकावर केलेली। आणि यामध्ये खोबरं किस, मिल्क पावडर आणि साखरच आहे, तीनच इन्ग्रेडियंट्सपासून केलेली मोदक आहे। आणि हे उपवासाला पण चालतात आणि 8 दिवस टिकून राहतात, तुम्ही आधी जर करून ठेवले तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या कारण यामध्ये साय आहे। याऐवजी तुम्ही तूप टाकलं तर भरपूर दिवस राहील, साय न वापरदार जर तूप टाकलं तर 15 दिवस चांगले राहतील। बघा किती सुंदर दिसत आहे। आणि आता माझे सर्व मोदक करून तयार झालेले आहेत बघा, किती छान सुंदर असे मोदक दिसत आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि बघा 2 चमच्याच मदतीने मी फक्त एवढी सुंदर डिझाईन केलेलं आहे। आणि आता मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते बघा, एकदम स्मूथ टेस्टी मोदक तयार झाले आहे।